स्वाद मराठीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बनवणार आहोत करडईची खमंग भाजी. हिवाळ्यात येणाऱ्या नवनवीन भाज्यांपैकी एक अशी ही करडईची भाजी. हिवाळ्यात मिळणाऱ्या या वेगळ्या पालेभाज्या आवर्जून करून पाहाव्यात, त्यामुळे चवीत बदल तर होतोच, पण त्याचबरोबर या प्रत्येक पालेभाजीचे आपापले हेल्थ बेनिफिट्सही नक्कीच असतात. तर सगळ्यात आधी भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे. त्याचबरोबर 3 टेबलस्पून तुरीची डाळ मी भिजवून घेतली. एक साधारण मुठभर डाळ घेतली तरीही चालेल. काही कच्चे शेंगदाणे घेतलेत आणि अगदी थोडासा लसूण, काही मिरच्या आणि जिरे याचं वाटण करून घेतले. यामध्ये कमी लसूण घातला तरी चालेल, कारण वरून आपण लसणाची खमंग फोडणी देणारच आहोत. आता एका कुकरमध्ये अगदी कमी तेल, त्यामध्ये आपलं जिरे लसूण आणि मिरचीचं वाटण, त्यामध्येच कच्चे शेंगदाणे आणि भिजवलेली तुरीची डाळ टाकून थोडीशी परतून घ्यायची आहे. त्यामध्ये चिरलेली आपली करडईची भाजी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊन कुकरची एक शिट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे. मंद गॅसवर एक शिट्टी काढून घेतली तरी ही भाजी अगदी व्यवस्थित शिजते. आता कुकरची वाफ गेली की ही भाजी आपल्याला व्यवस्थित मऊ घोटून घ्यायची आहे. एका शिटीमध्ये भाजी शिजवल्यामुळे तुरीचे दाणे शिजतात पण ते मोडत नाहीत, त्याचबरोबर शेंगदाणेही शिजतात पण ते मऊ पडत नाहीत. आता एक अर्धा कप घट्ट दह्यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे बेसन किंवा डाळीचं पीठ टाकून आपल्याला घोटून घ्यायचे. यामध्ये आधीच पाणी घातलं तर दही व्यवस्थित घोटलं जात नाही, त्यामुळे आता थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि हे दही आणि डाळीच्या पिठाचं मिश्रण आपल्याला भाजीमध्ये घालून भाजी व्यवस्थित एक उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायची आहे. या भाजीत आपण अजून मीठ घातलं नाहीये. यात थोडीशी हळद आणि जसं आपण कढीला सतत ढवळत राहतो तशी ही भाजी ढवळत राहिली की यामधलं दही फुटायची शक्यता राहत नाही. आणि सगळ्यात शेवटी भाजी शिजत आली की त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि एक उकळी आली की तयार होईल आपली करडईची भाजी. या भाजीला अजून खमंगपणा येतो तो वरतून घातलेल्या लसणाच्या फोडणीमुळे. तर 2 टेबलस्पून तेलामध्ये मोहरी जिरे थोडासा हिंग बारीक चिरून घेतलेला लसूण, लसूण क्रिस्पी होत आला की गॅस बंद करून अगदी 1/4 चमचा लाल तिखट आणि 4 ते 5 लाल मिरच्या घालून घ्यायच्या, म्हणजे तयार होईल आपली फोडणी. आणि ही फोडणी भाजीच्या वरून टाकून घेतली की तयार होईल आपली खमंग करडईची भाजी. करडईच्या भाजीची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, स्वाद मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीचं. धन्यवाद.